जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. शिवशाही बस अपघातात जागीच ठार झालेल्या वाहक सागर परबची जबाबदारी घेण्यास एसटी महामंडळानं नकार दिलाय. यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्ते आक्रमक झाले. शिवशाहीवर असणारे चालक आणि वाहक एसटी महामंडळाचेच द्यावेत, अन्यथा प्रवाशांसाठी प्रवास धोकादायक असल्याचा बॅनर लावून जनजागृती करणार असल्याचा इशारा दिला. शिवशाही बस अपघातात जागीच ठार झालेल्या वाहक सागर परबची जबाबदारी घेण्यास एसटी महामंडळानं नकार दिलाय. परब कुटुंबियांना 10 लाख नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एकाला नोकरी द्या यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत सावंतवाडी आगाराला घेराव घातला. एसटी प्रशासन जबाबदारी घेत नाही तोपर्यंत हलणार नाही अशी आंदोलनकर्त्यांनी ठाम भूमिका घेतली. विभागीय नियंत्रक रसाळ यांनी आंदोलकांची भेट घेत चर्चा केली. याबाबत मी निर्णय घेऊ शकत नाही, या मागणीचे वरिष्ठांना पत्र पाठवणार असून निर्णय घेण्यासाठी त्यांनी 8 दिवसांची मुदत मागितली. मुदत नको, महामंडळाचे चालक वाहक द्या, अन्यथा शिवशाही आगारातून सोडणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिलाय. कुटुंबियांना तुमच्याकडून 10 लाखाची मदत तातडीने आणि शिवशाहीच्या एवढे ऍक्सिडेंट झाले नेहमी शिवशाहीचं नाव त्यासाठी महामंडळाने काही रुलिंग केलं त्यासाठी पर्याय आपल्याकडे असा आहे की जे मृत झाले त्याच्या नातेवाईकांना नोकरी 10 लाखापैकी त्यांना जे योग्य वाटेल तो त्यासाठी एखादा 100% देणार. तुमच्या डेपोतल्याने माणसाने याच्या अगोदर त्या माणसाची कंप्लेंट झालेली होती. काय ड्रायव्हिंग त्याची बेशिस्त ड्रायव्हिंग आहे म्हणून ही कंप्लेंट झालेली असूनही तो ड्रायव्हर तुम्ही पुन्हा तिकडेच पाठवताय. काय परिस्थिती आहे? आज आमचा माणूस गेला जबाबदार कोण आहे? आज परिस्थिती बघा येऊन कुटुंबाची त्यांची काय परिस्थिती आहे ती तुमचा प्रश्न आहे. त्याच्या हातात अंगठी होती ती सो चोरीला गेली, त्याचा मोबाईल चोरीला गेलाय. हा तुमचे जे कॅश काय ती ह्याचं तुमचं सामान तुम्ही ताब्यात घेतला, मग आमचा माणूस काय तुमचा हे नाही होता काय कर्मचारी? त्याची जबाबदारी कोणी घेतली का? त्याला असं मेला म्हणून टाकून दिला बघितला. आम्ही बघतो प्रत्येक वेळा कर्मचारी ड्रायव्हर असेल तरच सुटेल, अन्यथा खासगी ड्रायव्हर जीव देणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीला रिस्पॉन्सिबल कोण ते सांगा ना तुम्ही. महामंडळ रिस्पॉन्सिबल घेतो, किती कंपनी घेते, किती पैशाला काय महत्व नाही. तुमचा मुलगा असला असता तर ह्या गोष्टीला काय किंमत आहे का पैशाला? आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये द्या, नोकरी द्या, हे सगळं नंतरच. पण आज हे 125 गाड्यांमध्ये 292 गाड्यांचा अपघात झालेला आहे. रोज एक गाडी पुन्हा बेंगलोर हायवेला ऍक्सिडेंट होते. अशी गंभीर परिस्थिती असताना कितीतरी तुमच्याकडे तक्रारी आहेत. दारू पिऊन तो ड्रायव्हर ती कंपनी ड्रायव्हरला गाडी चालवायला होते, सिगरेट ओढत असतो, काही लोकांचे तंबाखू असतो, कोण असतो, अशा कितीतरी कंप्लेंट्स आहेत. तुम्ही काय कारवाई केली? आता तुम्ही म्हणताय की तो ड्रायव्हर आहे तो गेला, बरोबर कारवाई होणार, तो सुटणार, बरोबर ना. बाकीच्या लोकांना एसटी महामंडळातले जे प्रवासी आहेत इथून पुढचे ह्यांना यांची सुरक्षा तिथे काय? आम्ही जातोय असं बोलायचं नाही.
झालेला प्रश्न आता झालेल्या अपघाताची पूर्ण जबाबदारी तुम्ही घेत आहात की नाही आणि इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टीची प्रिकॉशन कशी घेणार हे दोन गोष्टीचे उत्तर आम्हाला सविस्तरपणे द्या. आम्ही म्हणतच नाही तुम्ही वाईट दूर आम्ही मंडळाचे प्रतिनिधी आहात अधिकारी म्हणून आम्ही मंडळाला थोडी विचारतो आयुष्य तुम्ही पण तुम्हाला व्यक्तीला विचारत नाही तुम्ही काय कराय बघा आमचं म्हणत आहे उद्यापासून जर सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवशाही जात असेल शिवशाहीला एकटी महामंडळाचा ड्रायव्हर असेल तर शिवशाही पाठवतो आता मी सर बोलत सांगतोला गेलो काय करणार आपल्या रीती रिवाजामध्ये पहिले 12 दिवस तर व्हावे लागतात मग त्यांचा मृत्यू दाखला येईल मग त्यांच्या कागदपत्र येईल त्यांना अप्रोच की कागदपत्र घेऊ आणि त्यांना जे योग्य वाटतं त्यांना जे आवश्यक आहे पैसे म्हणा किंवा नोकरी त्या दृष्टीनं आम्ही त्यांची 100% वाटतात आणि आमच्या डिस्ट्रिक्टला पाठवतो मला पाठवतो आणि त्यांना भेटून देऊ हे जे दुसरे दोन प्रकारचे जे पैसे सरकारचे जे काय फॉर्मॅलिटीज आहेत त्याचे त्यांचे पैसे पळवतात. शिवशाही बसेस सुरू केल्यापासून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाऐवजी मृत्यूचा प्रवास करून हकनात बळी जात आहे. त्याचे उत्तम उदाहरण दिनांक 4/2/18 रोजीच्या पुणे निगडी सावंतवाडी बसचे अपघात झालेला असून त्यामुळे बसमधील सुमारे 30 प्रवासी जखमी तसेच सावंतवाडी डेपोतील वाहक सागर सुधाकर परब हे मृत्यूमुखी पडले आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे खाजगी चालक शिवशाही बसेस चालवतात व तेच मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत. तसेच एकंदरीत शिवशाही बसेसचे अपघात जास्त प्रमाणात होत आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे शिवशाही बसवरील खाजगी चालक हेच आहे. आतापर्यंत वर्षभरात शिवशाही बसेसचे 262 अपघात झालेले आहेत असे निदर्शनास आले आहे.